अहमदनगर शहरातील टिळक रोड येथील काँक्रीटीकरण कामाची आमदार संग्राम जगताप यांनी पाहणी केली आहे। रोड काँक्रीटीकरण कामाची आमदार संग्राम जगताप यांनी केली पाहणी। दर्जेदार नियोजनबद्ध आणि कायमस्वरूपीच्या कामाला प्राधान्यक्रम आमदार संग्राम जगताप। नगर शहर विकासासाठी राज्य शासनाकडून मोठ्या प्रमाणात विकास निधी प्राप्त झालाय। आता शहरात रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली आहे। दर्जेदार नियोजनबद्ध आणि कायमस्वरूपीच्या विकास कामांना प्राधान्यक्रम दिला जातोय। सध्या शहरात राज्य शासनाने मंजूर केलेली विकास कामे सुरू आहे। महापालिका आयुक्त यांनी मनपा हद्दीतील रस्त्यांच्या कामाला नियोजन करून निधी उपलब्ध करून द्यावा, आयुक्तांनी या कामासाठी पुढाकार घ्यावा, आयुक्तांनी प्रत्यक्ष पाहणी करत नागरिकांशी संवाद साधून विकास कामे सुरू करावी, तसेच वर्षभरात शहरात विविध विकास कामे मार्गी लागली जातील। टिळक रोड हा नगर शहराचा मॉडेल रस्ता म्हणून ओळखला जाईल। या रस्त्याच्या कामामुळे वाडिया पार्क परिसराला सौंदर्य प्राप्त होईल असं प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केलंय। आमदार संग्राम जगताप यांच्या प्रयत्नातून सुरू असलेल्या टिळक रोड काँक्रीटीकरण कामाची पाहणी केली। यावेळी उपमहापौर गणेश भोसले, उपायुक्त श्रीनिवास कुरे, शहर अभियंता सुरेश शिधापे, सुनील काळे, इंजिनियर श्रीकांत निंबाळकर, इंजिनियर मनोज पारखी, अभिजित काळे आदी उपस्थित होते। यावेळी बोलताना आमदार संग्राम जगताप म्हणाले की टिळक रोडचं काम हे पुढे 40 वर्षाचं नियोजन करून सुरू करण्यात आलंय। पावसाच्या पाण्याची गटार ड्रेनेज लाईन आणि पिण्याच्या पाण्याची लाईन स्वतंत्रपणे टाकण्यात आली आहे। तसेच 200 मीटरच्या अंतरावर ठिकठिकाणी 450 व्यासाचा बंद पाईप टाकण्यात आलाय। या रस्त्याचं काम काँक्रीट पेवरनं सुरू आहे। याचबरोबर काँक्रीटीकरणाच्या आधी प्लास्टिकचे कागद टाकण्यात आले आहेत। दोन्ही बाजूंनी फुटपाथ पथदिवे बसवण्यात येणार आहे। तर शहर विकासासाठी सर्वांनी पुढे येऊन विकासाला चालना देऊ आणि राज्यात अहमदनगर शहराचं नाव लौकिक वाढवू असं देखील संग्राम जगताप यांनी म्हटलंय। अनेक रस्त्यांना आज नगरमध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून आम्ही जो निधी उपलब्ध केला त्या कामांना आता पूर्णतकडे जात असताना आपल्याला पाहायला मिळतात। त्याची पाहणी देखील आज या ठिकाणी आम्ही केली आहे आणि तिथं आल्यानंतर आज पाहणी केल्यानंतर त्याची माहिती आम्ही संबंधित एजन्सीचे आपले कॉन्ट्रॅक्टर असतील किंवा अधिकारी असतील यांच्याकडनं घेतली। त्यांनी सांगितलं की प्रथमतःच पूर्वी आपण पाहतो की डांबरी रस्ता करत असताना पेवर वापरत होतो, डांबरीकरणाचा पेवर, पण आज त्यांनी काँक्रीटचा एक पेवर हा एक नवीन मशीन त्याच्यामध्ये ॲड केली आणि त्याच्या बाबतीत त्यांनी सांगितलं की दर्जा या कामाचा दर्जा आधीचा उंचावणार आहे, त्याच्याकरता या काँक्रीट पेवरचा उपयोग होणार आहे। म्हणून पहिल्यांदाच नगरमध्ये असं काँक्रीट पेवरचा एक नवीन रस्ता त्या माध्यमातून काँक्रीटचा निर्माण होतो आहे, त्याच्याकरता निश्चित चांगल्या पद्धतीने काम सुरू आहे, त्याची पाहणी झाली आहे। लवकरच जो निधी राज्य सरकारच्या माध्यमातून उपलब्ध होईल तो आम्ही प्रयत्न करतो, तर त्याच्याकरता अशाच पद्धतीने दर्जा रस्ता डांबरी जरी असला तरी त्या दर्जाचा झाला पाहिजे अशी आमची मागणी आहे। त्याच्याकरता वारंवार याचा पाठपुरावा करण्याचं काम आमच्या माध्यमातून चालू असतं। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहमदनगर।